हे बघा हे आहे हक्का नूडल्स, याच्यातून आपण हक्का नूडल्स फ्राई करूया। चला तर आपण बघूया हक्का नूडल्स कसे फ्राई करतात ते। मी पाणी गरम करत ठेवले आहे, त्याच्यात आपण हे थोडंसं मीठ टाकूया। हे बघा हे पाणी गरम झालेलं आहे, आता आपण याच्यात हे नूडल्स टाकूया। हे बघा हे शिजले आहे, जास्त शिजवायचं नाही ते एकदम। हे बघा मी आता हे काढते इथं। हे बघा हे असे शिजून घेतले आहेत, आता हे आपण थंड पाण्याने थंड करून घेऊया। हे बघा मी हे थंड पाणी टाकते। हे बघा ह्यातलं पाणी पूर्ण असं सुकवायचं, नंतर मग हे आपण हे फ्राई करूया ह्याला। हे बघा तेल गरम झालं आहे, आता आपण हे नूडल्स ह्याच्यात टाकूया। गॅस फास्ट ठेवायचा। याच्यापासून आपण चायनीज भेळ कशी बनतात ती पण बघूया। हे फ्राय झालेले नूडल्स तुम्ही असे पण शेजवान चटणीसोबत खाऊ शकता, खूप टेस्टी लागतं। हे बघा हे आता काढू याचे। हे बघा किती क्रिस्पी झाले आहेत। हे बघा हे हक्का नूडल्स आपले फ्राय करून झालेले आहेत। चला तर आपण 5 मिनिटात बनवूया चायनीज भेळ। हे बघा हे मी घेते आता शेजवान चटणी 2 चमचा, ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकते सॉस। हे आहे चिली गार्लिक सॉस। हे बघा हे बघा हे आपण असं छान पैकी मिक्स करूया एकदम। हे बघा हे बघा हे आपण फ्राय केलेले नूडल्स टाकूयाचे असे थोडेसे। हे मी धुवून घेतलेलं आहे आणि बारीक कट केलं आहे, ह्याच्यात टाकूया थोडंसं। हा कोबी आहे बारीक कट केला आहे, असं चांगला मिक्स करायचं। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर